एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. अजित पवार गटाला चिन्ह मिळालेलं आहे. आताची महत्त्वाची बातमी, अजित पवार गटाला चिन्ह मिळालंय. राष्ट्रवादी कुणाची या संदर्भामध्ये अजित पवार गटाला चिन्ह आणि पक्ष देखील मिळालेला आहे. निवडणूक आयोगामध्ये ही सुनावणी सुरू होती आणि आता अजित पवार गटाला चिन्ह आणि पक्ष मिळालेला आहे. आताची महत्त्वाची बातमी, याआधी सुद्धा अजित पवार गटानं चिन्ह आणि पक्ष आपलाच आपणच राष्ट्रवादी असा दावा केला होता. आता निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला राष्ट्रवादीचा घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी हे नाव असलेला पक्ष जो आहे तो अजित पवार यांचा असल्याचं म्हटलेलं आहे. आताची महत्त्वाची बातमी, या वर्षभरामध्ये म्हणजे एक शिवसेना आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी यांच्यामधल्या पडलेल्या फुटीनंतर शिवसेना जशी शिंद्यांकडे गेली होती तसंच आता राष्ट्रवादी हा पक्ष अजित पवार यांच्याकडे गेलेला आहे आणि चिन्ह देखील अजित पवार गटाला मिळालेला आहे. थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून. संदीप. निखिल, अगदी बरोबर आहे. संपूर्ण खरं तर देशाचं लक्ष लागलं होतं कारण शरद पवार हे केंद्रीय नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्यांच्याच राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह याचा निर्णय निवडणूक आयोग कुणाकडे देणार, कुणाच्या बाजूने देणार याकडे खरं तर लक्ष लागलं होतं आणि अखेर घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव देखील आता अजित पवार यांच्या पक्षाला मिळालेलं आहे असं म्हणता येईल. यापूर्वी आपल्याला माहिती आहे शिवसेनेच्या बाबतीत देखील असाच निकाल दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं निवडणूक आयोगानं हा निर्णय दिला होता आणि त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल हा निर्णय दिला आहे. आपल्याला माहिती आहे सुप्रीम कोर्टात देखील हे प्रकरण पोहोचलं होतं आणि सुप्रीम कोर्टानं निखिल असं सांगितलं होतं की याबाबतीतला जो निर्णय आहे तो निवडणूक आयोगानंच घ्यावा. लाखोंच्या संख्येनं दोन्ही गटाकडून म्हणजे शरद पवार यांच्या गटाकडून आणि अजित पवार यांच्या गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती, सुनावणी झाली होती. जे वकील सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या बाजूनं होते दोन्ही गटाच्या बाजूनं त्याच वकिलांनी युक्तिवाद केला होता. दोन्ही बाजूचे नेते उपस्थित होते. ज्यावेळेला निखिला पहिली सुनावणी झाली होती त्यावेळेला स्वतः शरद पवार हे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले होते. ती चर्चा झाली आणि आज हा निवडणूक आयोगाचा एक मोठा निर्णय आलेला आहे असं म्हणता येईल. आणि महत्वाचं हेच आहे की आगामी राज्यसभा निवडणुका असतील किंवा लोकसभा निवडणुका असतील त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हे चिन्ह अखेर अजित पवार यांच्या गटाला आता आलेलं आहे. त्यामुळे आता घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा जो मार्ग आहे अजित पवार यांच्या गटाचा तो आता मोकळा झालेला आहे असं म्हणता येईल. संदीप, पुन्हा एकदा सांगते मी, थोडस थांबाल. निवडणूक आयोगाचा हा निर्णय शरद पवार गटाला मोठा धक्का. अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी हा पक्ष अजित पवार गटाकडे गेलेला आहे. निवडणूक आयोगाचा हा महत्वाचा निर्णय शरद पवार गटाला मात्र हा एक मोठा धक्का. निवडणूक आयोगामध्ये ज्यावेळेला सुनावणी सुरू होती त्यावेळेला स्वतः शरद पवार या प्रत्येक सुनावणीच्या वेळेला हजर होते. शेवटच्या सुनावणीच्या वेळेला सुद्धा शरद पवार, सुप्रिया सुळे या देखील या सुनावणीच्या वेळेला हजर होत्या. आणि आता घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांना मिळालाय, शरद पवार गटासाठी हा एक मोठा धक्का. संदीप, शिवसेनेच्या बाबतीत जे झालं होतं की शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह हा शिंदे गटाकडे गेला तसं आता राष्ट्रवादी मधल्या फुटीनंतर घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी हा पक्ष अजित पवारांना मिळालाय. किंवा लोकसभा निवडणूक आहेत त्यापूर्वी ही चर्चा होती मोठ्या प्रमाणामध्ये निखिल आणि घड्याळ या चिन्हावर आता म्हणजे कोणाचा दावा असणार याबाबतीतली चर्चा सुरू होती आणि आता संसदेचं अधिवेशन जे आहे ते देखील सुरू आहे त्यामुळे राजकीय पटलावर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू होती. पाहायला गेलं तर शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट पाहायला मिळाली. त्यानंतर हे प्रकरण पहिल्यांदा सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलं आणि सुप्रीम कोर्टासोबतच निवडणूक आयोगाच्या कार्यालयात देखील हे प्रकरण पोहोचलं होतं. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष होतं कारण शरद पवारांना हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल आणि अजित पवार यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल. आमदारांची प्रतिज्ञापत्र असतील, कार्यकर्त्यांची, त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांची म्हणजे अगदी गाव पातळीवरचा कार्यकर्ता ते राज्यप्रमुख म्हणजे प्रांताध्यक्ष पद त्यांच्या पक्षामध्ये आहे या सगळ्यांची प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती. लाखोंच्या संख्येनं ही सगळी प्रतिज्ञापत्र सादर केली होती. त्यावर वकिलांचे दावे प्रतिदावे पाहायला आपल्याला मिळाले होते. कपिल सिब्बल असतील, अभिषेक मनुसिंघे असतील आणि पलीकडच्या बाजूला म्हणजे अजित पवार यांच्या गटाकडून देखील ज्या ज्या वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद केला होता त्यांच्या वतीनं हे सगळं करण्यात आलं होतं. महत्वाचं हेच आहे की शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय झाला तोच निर्णय आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत देखील झालेला आहे कारण स्वतः अजित पवार हेच पक्षाचे प्रमुख असल्याचं त्यांनी वेळोवेळी सांगितलं आहे. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यापूर्वी होते मात्र आता पक्ष साहजिकच आहे अजित पवार यांच्याकडे गेल्यामुळं आता अध्यक्षपद हे अजित पवार यांच्याकडे असणार आहे असं म्हणता येईल. आणि पुढच्या सगळ्या निवडणुकींचा मार्ग म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असतील, इतर राज्यातली निवडणूक असेल विधानसभेची किंवा लोकसभेची असेल तो मार्ग मोकळा झाला आहे कारण यापूर्वी ज्यावेळा तीन राज्यांच्या निवडणुका पार पडल्या होत्या
त्यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही बाजूने इच्छुक होती, मात्र निवडणूक आयोगाकडून हा निर्णय दिला गेला नव्हता आणि या आठवड्यात हा निवडणूक आयोगाचा निर्णय येईल अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे काही वेळापूर्वीच निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर याबाबतीतली माहिती प्रसिद्ध करण्यात आली आणि जसं धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं तसं घड्याळ हे चिन्ह आता अजित पवार यांना मिळालेलं आहे. त्यामुळे ही एक मोठी हा एक मोठा धक्का शरद पवार यांच्या गटाला म्हणता येईल. आता शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या याबाबतीतल्या काही प्रतिक्रिया येतात का हे बघणं महत्वाचं असणार आहे. नक्की संदीप पुन्हा एकदा थांबा. घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांना मिळालेला आहे. शरद पवार गटासाठी हा एक मोठा धक्का. घड्याळ आणि राष्ट्रवादी हे चिन्ह राष्ट्रवादी हा पक्ष हा अजित पवार यांना मिळालेला आहे. तर निवडणूक आयोगामध्ये ही सुनावणी सुरू होती. या सुनावणीला प्रत्येक सुनावणीला शरद पवार स्वतः हजर होते. प्रतिज्ञापत्र यामध्ये सादर करण्यात आलेली होती. मात्र अजित पवार गटाकडून सातत्यानं राष्ट्रवादी आम्ही राष्ट्रवादीच हे सांगण्यात आलेलं होतं आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष हे अजित पवार आहेत असंच त्यांच्या गटाकडून वारंवार सांगितलं जात होतं. निवडणूक आयोगाचा आता हा निकाल आहे की घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष हे अजित पवार यांना मिळालेला आहे. जी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती त्याचबरोबर बहुमत हा मुद्दा या सगळ्यामध्ये महत्वाचा ठरलेला आहे की ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे गेलंय. त्यामुळे शरद पवार गटासाठी हा एक मोठा धक्का. घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांना मिळालेला आहे. निवडणूक आयोगाचा हा सगळ्यात महत्वाचा असा निर्णय. याआधी शिवसेनेबाबत सुद्धा हाच निर्णय झालेला होता. शिवसेना हा पक्ष हा शिंदेकडे गेला होता. बहुमत हा सगळ्यामध्ये आणि आकडेवारी ही सगळ्यात महत्वाची ठरलेली आहे. अजित पवार यांनी आपल्याकडच्या आमदारांचा आकडा या ठिकाणी सादर केलेला होता. प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती आणि त्यावरून निवडणूक आयोगानं हा निकाल दिलाय. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला मिळालेलं आहे.